बराच सक्रिय ॲक्शन घेतल्या गेल्या आहेत. पीडीएचे पण प्रस्तावात जात आहे. त्यात विशेष उल्लेखनीय कारवाई म्हणजे आपण पूर्ण तिथे रावेर शहरामध्ये दंगलीमध्ये जे नुकसान झालं त्या कोणत्याही मालमत्तेचं पब्लिक असो किंवा प्रायव्हेट त्या नुकसान भरपाईसाठी आपण एक प्रपोजल बनवलेला आहे. त्याचं एक प्रपोजल आपण कलेक्टर साहेबांकडे पाठवतो. त्या प्रपोजलनुसार पुढे जे आरोपी आहेत दंगलीवर त्यांच्याकडनं ते नुकसान भरपाई वसूल करण्याच्या तरतुदा. किती मॅडम नुकसान आहे? तसं आता कागदोपत्री 7.5 ते 7 करोडची तरतूद आहे. त्याच्या पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर पर्सेंटेजमध्ये काही प्रमाणात वसूल करण्याचे अधिकार आहे कलेक्टर साहेबांना. कशा पद्धतीने वसूल करेल तसं काही आपण टाकलंय का प्रस्ताव? त्याच्यामध्ये सेक्शन्समध्ये मुंबई पोलीस ऍक्टच्या सेक्शन्समध्ये स्पेसिफिकली दिलेलं आहे. कलेक्टर सर त्यांच्या प्रोसिजर्स आहेत त्याच्यानुसार ते करतील. विशेष म्हणजे घरपट्टी किंवा पाणीपट्टीच्या स्वरूपामध्ये वसूल करण्याचे अधिकार पूर्ण आहे. या दंगलीच्या याच्यामध्ये किती गुन्हेगार आरोपी किती याच्यामध्ये? सध्या टोटल आरोपी 152 अरेस्ट आहेत, परंतु 350 ते 400 च्या आसपास आरोपी निष्पन्न झाले आहेत.